मृत्यूसमोर दिसत असतानाही खचून न जाता नव्या उमेदीनं आयुष्याला सामोरं जाणाऱ्या एका तरुणाची कहाणी आता पाहूया. दुर्धर आजाराचा सामना करत असलेला हा तरुण शेतकऱ्यांना आणि तरुणांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचं काम करतोय. रोजचं जगणं म्हणजे एक संघर्षच. या तरुणाचं नाव आहे कैलास पांजकर. गाव मल्हारपेठ, तालुका पाटण, जिल्हा सातारा. शेतकऱ्यांच्या आणि युवकांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून तो शिवार संसद युवा चळवळ चालवतोय. शाळा महाविद्यालयांना भेटी देतोय, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जात आत्मविश्वासाचं बीज पेरतोय. मी कराडपासून सुरुवात केलेलं आहे. कराड, सातारा, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, परभणी, जालना असा मी दौरा केला होता. त्या दौऱ्यापर्यंत बोलतो आणि विद्यार्थ्यांना मी फक्त माझ्या स्टोरीतून त्यांना मी सांगतो की बाबा माझ्यासारखा व्यक्ती जर एवढ्या हाला अपेक्षा आणि अडचणी सहन करून जगू शकतो तर तुम्ही जगायला शिकलं पाहिजे, कारण आत्महत्या हे प्रत्येक प्रश्नावरचं उत्तर नाही. मरायचं नाही तर लढायचं हा संदेश घेऊन कैलास महाराष्ट्र फिरतोय. जे आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहेत त्यांना वाचवण्यासाठी तो आपल्या वेदनांनी भरलेल्या आयुष्याची संघर्षमय कहाणी सांगत असतो. कैलासला जन्मतः स्नायूंचा आजार आहे. जसे जसे दिवस उलटतील तसे तसे त्याचे एक एक स्नायू निकामी होत जाणार आहेत. या आजाराला मस्क्युलर डिस्ट्रॉफी असं म्हटलं जातं. आर्थिक आणि शारीरिक परिस्थिती प्रतिकूल असताना कैलास अनेकांना मदतीचा हात देतोय, प्रेरणेचा मार्ग दाखवतोय. एवढा मोठा आजार असून सुद्धा आज जगण्याची उमेद त्यांच्यामध्ये आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शेतकऱ्यांना अगदी कळकळून ते विनंती करतायत की आत्महत्या करण्यापेक्षा तुम्ही जीवनामध्ये संघर्ष करा आणि संघर्ष केल्यानंतर निश्चितच यशाची माळ तुमच्या गळ्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही असं आम्हालासुद्धा त्यांनी आज खूप मोलाचं मार्गदर्शन करून आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, कारण ते पूर्ण 25 वर्षाच्या डॉक्टरांना त्यांना आयुष्य देऊ नये तरी ते 35 वर्ष जगलेले आहे व तरी त्यांना खूप अडचणी आलेल्या आहेत तरी ते जगलेले आहेत. तरी आपण छोट्याशा कोणत्याही अडचणीला हे करून आपण आत्महत्या हे करू नये. डिसेंबर पासून कैलासचा हा दौरा सुरू आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये तो फिरतोय. आपल्या प्रेरणादायी संघर्षाची कहाणी त्याने द रियल फाइटर या आत्मचरित्रातही मांडली आहे. सकारात्मक जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन करणारं पुस्तकही त्याने लिहिलंय. या पुस्तकांच्या विक्रीतून जमा होणारी रक्कमही तो शेतकरी बचाव चळवळीसाठी वापरतोय. ही आहे एका प्रेरणादायी जीवनाची कहाणी, आपल्यालाही प्रेरणा देणारी. धडधाकड माणसं छोट्या छोट्या कारणातून आत्महत्या करत असताना कैलासचा संघर्ष मात्र त्याला जगण्याची नवी उमेद देत असतो. त्यामुळेच की काय तो महाराष्ट्रभर गेल्या 11 तारखेपासून शेतकऱ्यांनी आणि युवकांनी आत्महत्या करू नये म्हणून शाळा, महाविद्यालय आणि गावामध्ये जाऊन स्वखर्चानं लोकांचं प्रबोधन करतोय. खरोखरच हा कैलासचा उपक्रम कौतुकास्पद असून त्याच्या या संपूर्ण कार्यास G24 खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय देशमुख सह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.